नमस्कार। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपण आता एका कढईमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। आता आपण तुपामध्ये खिचलेला खोबरा म्हणजे चव टाकून घ्यायची आहे। चव छान प्रकारे आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये, तेल किंवा साजूक तुपामध्ये। आपण इथे तूप घेतलेलं आहे आणि शक्यतो तूपच घ्यायचं आहे। तुपामध्ये आपल्याला छान प्रकारे चव परतून घ्यायची आहे। आता आपण ह्या चवीमध्ये बारीक चिरून घेतलेला, बारीक चिरून एकदम बारीक तुकडे करून घेतलेला गूळ घेतलेला आहे। आपण गूळ तुम्ही खिचलात तरी पण चालेल, नाही तर त्याचे तुकडे करून तो आपल्याला त्यात विरघळू द्यायचा आहे। आपला गूळ छानपैकी चवीमध्ये मिक्स झालेला आहे, छानपैकी परतून घेतलेला आहे आपण गूळ। चवीचं आणि गुळाचं एकत्रित मिश्रण झालेलं आहे। आता आपण यात ड्रायफ्रूट टाकणार आहोत। ड्रायफ्रूट तुम्हाला पाहिजे तसे ऑप्शनल आहे, जर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकायचे। ड्रायफ्रूट टाकल्यावर चवीला छानपैकी चव येते, म्हणजे खोबऱ्याच्या चवीला। त्यात आपण थोडेसे जायफळ पूड टाकलेली आहे, तुम्ही वेलची पूडसुद्धा टाकू शकता। एकत्रित मिश्रण करून घेऊया। छानपैकी आपली खोबऱ्याची चव तयार झालेली आहे। उकडीच्या मोदकांमध्ये भरण्यासाठी बनवलेली आहे आपण ही चव। छानपैकी आपली चव आता तयार आहे। आपण आता मोदक करायला सुरुवात करूयात। आपण इथे पीठ शिजवून घेतलेलं आहे, तांदळाचा पीठ आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे, तो आपण शिजवून घेतलेला आहे। आता पीठ आपल्याला थोडं थोडं करून हातावर छानपैकी मळून घ्यायचं आहे, म्हणजे मोदकाला अजिबात तडा जायला नको। त्यामुळे आता आपण हातावर छानपैकी पाण्यामध्ये मळून घेतलेलं आहे आणि आपण मोदकासाठी पारी तयार करून घेणार आहोत। पारी आपल्याला जरा पातळच करायची आहे, त्यामुळे आपण ती छानपैकी मळूनच घ्यायला लागते आपल्याला। आता आपण पारीमध्ये सारण भरून घेऊयात। सारण पण भरून घेतलेलं आहे आपण आता, आणि छानपैकी आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत। कळ्या पाडण्यासाठी तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, जर तेलाचा आपण वापर केला तर आपल्या कळ्या अजिबात येणार नाही। मी इथे थोडं थोडं नॉर्मली पाण्याचा वापर करत आहे, ऑप्शनल आहे। तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता आणि तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता, पण तेलाचा अजिबात वापर करायचा नाही। मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपलं छानपैकी मोदक झालेला आहे। मोदकाला छान अशा सुंदर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत, आपण कळ्या पाडल्यात, त्यामुळे त्याचा छान अशी मोदक पण आपल्याला तयार झालेला आहे। तांदळाचा पीठ शिजवताना आपल्याला त्यात नॉर्मली एक चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे, म्हणजे आपण पाण्यासाठी उकळ घेतो ना पीठ शिजवताना, तर पाण्यामध्येच आपल्याला एक चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे, नाहीतर तेलसुद्धा टाकू शकतो एक चमचा। कारण मग आपल्याला पीठ उतरवून घेतला ना आपण की आपला पीठ एकदम सॉफ्ट होतो, आपल्या मोदकांना अजिबात तडा जात नाही। त्यामुळे साजूक तूप किंवा तेल नक्की ॲड करून पहा कसं छानपैकी आपला पीठ तयार होतो। आणि आपल्याला पीठ मळताना मळून झाल्यावर हातावर पण, जेव्हा आपण मोदकांसाठी छोटासा पीठ बाजूला काढतो ना छोटा गोळा, तेव्हा तो आपल्याला हातावर छानपैकी मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हात मोदकासाठी ती लागणारी पारी पण छान तयार होते आणि आपला मोदकाला कळ्यासुद्धा छान पडतात। एक एक करून आपण आता सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। आपण सर्व मोदक तयार केलेले आहेत आणि आपले मोदकसुद्धा छानपैकी तयार झालेले आहेत। हे आपण बनवलेले उकडीचे मोदक आहेत। तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून पहा। आणि आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।